आज कोपरगाव येथे भेट दिली आहे. कोपरगाव येथे घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा विविध ठिकाणी निषेध केला जात आहे. या घटनेच्या पीडित कुटुंबियांना शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज कोपरगाव येथे भेट दिली आहे. यावेळी पीडितेच्या नातेवाईकांनी खासदार लोखंडे समोर हकीकत मांडली आहे व सदर प्रकरणी ज्या कोणी नराधमांनी हे कृत्य केले आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी व सह आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावर बोलताना खासदार लोखंडे यांनी झालेल्या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे सांगितले. बलात्कार झाला त्याचा सर्वांनी आपण निषेध केला आहे आणि असा बलात्कार कधी कोणत्याही समाजावर होऊ नये असे आपण सर्वांनी दक्षता घेतली आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्टाफ कमी, पोलीस डिपार्टमेंटमध्ये स्टाफ कमी असल्यामुळे त्या भागामध्ये दाट वस्ती आहे आणि सर्वसाधारण लोकांना ते पोलीस चौकी झाली पाहिजे. म्हणून मी SP साहेबांना आणि गृहमंत्र्यांना मी उद्या बोलेलच, परंतु मी अधिकाऱ्यांना आजच सांगेन जागा उपलब्ध करून द्या. खासदार निधीतून आपण बीट बनवण्यासाठी तातडीने मदत करून या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त करून इथे कंट्रोल राहील. जे दादागिरी करणारे, दहशत करणारे त्याच्यावर कंट्रोल बसेल आणि ह्या मुलीची सखोल चौकशी करून कोणत्याही आरोप्याला सोडलं जाणार नाही आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस कशी इम्प्लिमेंट होईल माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या भेटून त्या फास्ट ट्रॅक कोर्टावर ही स्ट्रॅक कोर्टावर चालून तातडीने आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही खासदार म्हणून माझी देखील भूमिका आहे आणि आपण सर्वांनी शांततेने ते विषय हाताळल्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून अशी घटना होऊ नये म्हणून पुढे दाक्षता घेऊन आणि घटना करणाऱ्या कठोर कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टाने त्या ठिकाणी चालावा आणि सर्व आरोपींना शिक्षा होईल ही दक्षता मी शासनाकडे देखील मांडेल आणि मी PI साहेबांना सांगेल की आपण चौकीसाठी आता जागा नियुक्ती करा. SP कडून आपण त्याला मान्यता घेऊ. या ठिकाणी जो दाट वस्तीमध्ये जे पोलिसांना यायला जायला अडचण होती तो खासदार निधीतून मी तातडीने तो फंड व्हायला लागतो. त्याचं काम उरकायचं असतं त्याच्यामुळे अशा लोकांमुळे आपली जातीय लोकं बिघडून देऊ नये. शांतता व सुव्यवस्था सर्वांनी राखून सरकारला सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून इतर आरोपीसुद्धा ताबडतोब पकडले जातील आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आणि आपल्या कोपरगावच्या परंपरेप्रमाणे आपलं धार्मिक सलोखा टिकल असं वातावरण सर्व समाजातील नेत्यांनी निर्माण केलं पाहिजे आणि सगळ्या युवकांना समजून पण सांगितलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. गांधीनगर परिसर हा अतिशय दाट लोकवस्ती भाग असल्यामुळे येथे प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडत असतात. त्यामुळे त्या भागात एक पोलीस चौकी उभारावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. त्यावर खासदार लोखंडे यांनी खासदार निधीतून पोलीस चौकी उभारू असे आश्वासन दिले. याप्रसंगी खासदार लोखंडे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, शिवसेना नेते राजेंद्र झावरे, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, कैलास जाधव, अस्लम शेख तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्ण ताकटे, SP 24 तास, कोपरगाव. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा SP 24 तास. प्रथम वर्षाच्या घवघवीत यशानंतर लक्षवंत